नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल एमपीएससी सरळ सेवा गुरुवर। मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एमटीएसचा जो पेपर झाला होता 12 ऑक्टोबरला, बरोबर, त्याच्यातले जीकेचे 10 प्रश्न बघितले होते, जीकेचे 10 प्रश्न बघितले होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो तुमचा अंकगणित आहे, बरोबर का, अंकगणित आहे तुम्हाला 40 मार्क्सला, तर या अंकगणिताचे आपण आज 10 प्रश्न बघणार आहोत त्या पेपरमधले, ओके। तर हा जर पेपर तुम्हाला हवा असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे MTS-Postman भरती, हे तुम्ही जॉईन करून घ्या। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ठीक आहे, ओके। तर आता आपण याचे 10 प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। बरेच लोक म्हणाले, सर हा MTS चा कोणता पेपर आहे, MTS चे फॉर्म तर आत्ता सुरू झाले। बघा, हा डिपार्टमेंटल पेपर आहे। कोणता? डिपार्टमेंटल, महाराष्ट्र विभागासाठी झाला होता। याच्यावर आपल्याला अंदाज येतो की गणिताची लेवल कशी असू शकते। तर पहिला प्रश्न बघा, पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी किती। पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी किती? तर पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी असते 10च। किती असते? 10। काय याची द ॲव्हरेज सरासरी म्हणजे काय? द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट, द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट एन ऑड नंबर्स, द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट एन ऑड नंबर्स किती असते? एनच असते। म्हणजे पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी किती येणार आहे? 10च। याचाच अर्थ पहिल्या एन विषम संख्यांची सरासरी एनच असते, ठीक आहे। मग पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी 10च येईल, पहिल्या 12 विषम संख्यांची सरासरी 12च येईल, ठीक आहे। लक्षात घ्या, एन विषम संख्यांची सरासरी विचारली पहिल्या, तर ती एनच असते। मग पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी 10च येईल, ठीक आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, 42वा, ए आणि बी हे 2 पोस्टमन आहेत, ते दोघे मिळून 4 तासात 100 पत्रे वितरित करू शकतात। जर ए एकटा 7 तासात 100 पत्रे वितरित करू शकत असेल, तर दी बी एकटा 100 पत्रे किती तासात वितरित करेल? मग आता आपण काय करू, वर्क डन बाय ए अँड बी इन 4 आवर, 4 तासात किती पत्र वाटतो तो? 100। इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं, मग 1/100। वर्क डन बाय ए अँड बी इन 1 आवर, एका तासात किती पत्र वाटेल? 1/400। किती पत्र वाटेल? 1/400, म्हणजेच 1/4×100, बरोबर। आपल्याला एका तासात काढायचं होतं, पहिले 4 तासात काढलं। मग आता वर्क डन बाय, आता नंतर कोण आहे? ए, बरोबर। 7 तासात 100 वाटतो, वर्क डन बाय ए इन 6 आवर, किती? 1/100, बरोबर। मग वर्क डन बाय ए इन 1 आवर, एका तासात किती वाटेल? 1/600, म्हणजेच 1/6×100, बरोबर। आता आपण जाऊ बी कडं, बीचे तास काढायचे आपल्याला। तर वर्क डन बाय बी इन 1 आवर आपण कन्सिडर करू 1/x×100, काय करू? 1/x×100, ठीक आहे। मग आपल्याला माहिती आहे आता ए प्लस बीचं वर्क 1/6×100, बरोबर, आणि 1/x×100 बीचं वर्क, ठीक आहे। आता ए प्लस बीचं टोटल वर्क आपण ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे, काय? 1/100×4=1/6×100 प्लस 1/x×100। 100 100 सगळीकडचे गायब होतील, इथं उरेल 1/4, बरोबर, =1/6 प्लस 1/x। या इक्वेशनला तुम्ही सॉल्व करा, तुमचा आन्सर मिळतं x=12। मग काय आपला आन्सर? कुठे गेला आपला प्रश्न? हा इथं 12 तासात। किती तासात? 12 तासात, ओके। मी याला सर्कल करून ठेवतो, 12 तास याचं उत्तर आहे, याचं उत्तर 10 तास, ओके, सॉरी 10, ठीक आहे, सरासरी आहे, आणि हे 12 तास आपलं 42चं उत्तर, ओके। त्यानंतर बघा 43वा प्रश्न, जर एक रेल्वे 90 किमी पर तास वेगाने प्रवास करत असेल, 5 सेकंदात 1 खांब ओलांडत असेल, तर त्या रेल्वेची लांबी किती? मला सांगा स्पीड किती दिला? 90 किलोमीटर पर अवर, ओके। याला आपण काय करू, कारण इथं सेकंदमध्ये, त्याला मीटर पर सेकंदमध्ये करून घेऊ, 90×5/18, मीटर पर सेकंदमध्ये जर करायचं असेल किलोमीटर पर अवरला, तर 5/18 मल्टीप्लाय करावं लागतं, बरोबर, 18×5=90, बरोबर का, 5×5=25, 25 मीटर पर सेकंद, आणि टाइम दिलेला आहे 5 सेकंद। स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम, स्पीड आहे 25, टाइम आहे 5,
125 मीटरची ती ट्रेन आहे, लांबी रेल्वेची 125 मीटर. एकदम सोपं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बस व्हॅल्यू पुट केल्या, फक्त एक काळजी घ्यायची आहे, 90 किमी पर तास मीटर पर सेकंदमध्ये करा. दोन्ही युनिट एकाच याच्यामध्ये तुमचे असले पाहिजे. ओके, चला आता आपण जाऊ 44व्या प्रश्नावर. बरोबर, चला 44वा प्रश्न काय म्हणतो. एका कारचा वेग पहिल्या तासात 90 किमी आणि दुसऱ्या तासात 60 किमी आहे, तर त्या कारची सरासरी वेग किती. तर ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज स्पीड म्हणजे सरासरी वेग इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. काय? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती आहे? 90 प्लस 60 अपॉन टोटल टाइम किती आहे? 1+1 दोन तास. बरोबर, पहिला तास आणि दुसरा तास, तर हे होतात 90 आणि 60. 150 / 2 75 किलोमीटर पर अवर. 75 किलोमीटर पर अवर. ठीक आहे, हे तुमचा ॲन्सर आहे. एकदम इझी प्रश्न होता हा, तर खूपच सोपा प्रश्न. एक व्यक्ती 4 महिन्याचे रुपये 13,000 भाडे देतो, तर प्रति महिना भाडे समान असेल तर तो व्यक्ती पूर्ण वर्षाचे किती भाडे देईल. मला सांगा, 4 मंथचे तो 13,000 देतो. बरोबर, मग एका मंथचे किती देईल? तर 13,000/4. बरोबर, 4 × 12 इथं उरले 1,000. 1,000 / 250 भाग जातो म्हणजेच 3,250 एका महिन्याचे देईल. आपल्याला काढायचे 12 महिन्याचे, तर आपला ॲन्सर येईल 12 × 3,250. 12 × 3,250 तुम्ही केलं तर 39,000 तुम्हाला ॲन्सर मिळतं. त्याचा ॲन्सर काय मग? 39,000 रुपये तो एका वर्षासाठी भाडं देईल. त्यानंतर बोडोमास नियम वापरून सॉल्व करा. ठीक आहे, बोडोमास नियम वापरून सॉल्व करा. ठीक आहे, बोडोमास कंच भागू बेव हा आपला सिलेबसमध्ये आहे. बर, काय हा गुणाकार आहे? ठीक आहे, 10 बरोबर प्लस 8 × 5 बरोबर / 5 + 5. आता आपण गुणाकार करू पहिले. बरोबर का? पहिले गुणाकार करू. पहिले तर ब्रॅकेट, बरोबर कंस, कंस कंसामध्ये पहिला गुणाकार. मग आता 10 + 8 = 40. 10 + 40 / 5 = 5. आता काय करू आपण? बेरीज. बरोबर, 40 × 10 = 50. 50 / 5 = 5. ठीक आहे, याचा भागाकार करून घ्या. 50 / 5 येतात 10. 10 × 5 = 5. 5 तुमचा ॲन्सर आहे. ठीक आहे, कंच भागू बेव गुणाकार करा. ठीक आहे, मग बेरीज करा, मग भागाकार करा. गुणाकार, बेरीज, वजाबाकी. ठीक आहे, भागाकार कसं करता ते क्रमानं करावं लागतं. ठीक आहे, असं चालत नाही मनाने. तुम्ही म्हणसा सर गुणाकार पहिले करतो मग भागाकार करतो मग बेरीज मग वजाबाकी, नाही. कंच भागू बेव भागाकार गुणाकार बेरीज आणि मग वजाबाकी हा नियम आहे. ठीक आहे, पहिले कंस सॉल्व करायचा, मग भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. ठीक आहे, ओके. त्यानंतर 90% / 120 होतात. 90% / 120 होतात. तर x × 90/100 = 120. बरोबर, किती टक्के? ठीक आहे, 90% / 120 होतात. तर x = 120 × 100/90. 120 × 100/90 हा शून्य कटला, हा शून्य कटला. 3 × 9 = 3 × 12 400/3 किती होतात? 400/3. 90% काढायचं होतं आपल्याला. 90% बरोबर, तर ते काही 90 × x/100 किती टक्के? 90 × x/100 म्हणजे x × 90/100 = 120. त्याचा ॲन्सर येईल 400/3. ओके, त्यानंतर 48वा प्रश्न बघा. 40% / 80% हे 25 च्या 4/5 पेक्षा कितीने जास्त आहे? 40% / 80%. ठीक आहे, आता आपण 40% / 80% काढून घेऊ पहिले. ठीक आहे, हा शून्य कटला, हा कटला, हा कटला, हा कटला, किती आले? 32. 40% / 80% आले 32. हे 25 च्या 4/5 पेक्षा कितीने जास्त आहेत? तर 25 चे 4/5 म्हणजे 4/5 × 25 5 × 5 = 25 5 × 20 बरोबर 32 + 20 = 12. 32 + 20 = 12. कितीने जास्त आहेत? 12 ने जास्त आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतरचा प्रश्न, एक रुपयाला 12 पेन्सिल विकल्यामुळे एका व्यक्तीला 20% तोटा होतो, तर 20% फायदा होण्यासाठी त्याला 1 रुपयाला किती विकाव्या लागतील? ठीक आहे, मला सांगा, 20% तोटा झाला म्हणजे 80 बरोबर, आणि किती विकत होता? 12 विकल्या त्याने बरोबर, तोटा 80, ठीक आहे बरोबर का? 20% तोटा झाला म्हणजे 80, ठीक आहे, आणि इकडे किती? 12 पेन्सिल विकल्या आणि फायदा झाला 120 म्हणजे 120, फायद्याला 20% म्हणजेच किती? 120 बरोबर। तर याला सॉल्व करा, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12 बरोबर, 3 × 4 = 12, 8। 1 रुपयाला त्याला 8 पेन्सिल विकावं लागतील तेव्हा त्याला 20% फायदा होईल। ठीक आहे, 20% तोटा होता म्हणून आपण 80 घेतलं कितीला? 12 पेन्सिलवर, आणि आपल्याला 20% फायदा करायचा आहे म्हणजे 120, ठीक आहे, प्रॉफिट। तर याला सॉल्व केलं तर उत्तर येतं 8, तर 8 पेन्सिल त्याला विकावं लागतील तेव्हा त्याला 20% फायदा होईल। त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे याच्यातला, सरळ व्याजाने 800 रुपयावर 4 वर्षात 160 मिळतात तर व्याजाचा दर किती? तर सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू P × N × R/100 बरोबर का? मग 160 आपल्याला दिलेलं आहे, त्यानंतर पी दिलेलं आहे 800 × N दिलेला आहे 4 बरोबर का, 4 वर्ष, आणि रेट आपल्याला काढायचा आहे upon 100। ठीक आहे, तर याला सॉल्व करा, 160 बरोबर, हा शून्य कटला, हा हा कटला, 160 = 32 × R, तर R = 160/32। ठीक आहे, याचा आन्सर येतं 5%, किती टक्के? 5% त्याचा दर असेल बरोबर। तर आपण 10 प्रश्न बघितले, ठीक आहे, काही कळलं नसेल तुम्हाला याच्यातलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, आणि हा जो प्रश्न बघितला, ठीक आहे, कंच भागुबेव, ते हे लक्षात ठेवायचा, बोडो मास रूल यूज करावा लागतो इथं नेहमी, आणि हे तुम्हाला पहिलाच चॅप्टर आहे तुमचा अंकगणितातला, तर तुमचं बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार हे पक्क असलंच पाहिजे, मनाने चालत नाही, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार नाही चालत, भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी बोर्ड मासने सॉल्व करावं लागतं ते, ठीक आहे, नाही तर आन्सर तुमचं 100% चुकेल। ठीक आहे, चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।